सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाईल का हा प्रश्न आता इथे उपस्थित झाला आहे. कारण की ज्या प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या संख्येने सोयाबीन येत आहे शेतकऱ्यांची, पण जो भाव आहे तो हमी भावापेक्षा देखील कमी दराने इथे खरेदी केला जात आहे. आपण बघू शकतो की यावेळेस आपण कळमना या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे आणि आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी नव्या हंगामातली सोयाबीन विक्रीला आणलेली आहे. पण महत्त्वाची गोष्ट की इथे जे दर आहे ते हमी भावापेक्षा पण खाली दराने त्याची खरेदी केली जात आहे. एकंदरीत जर का विचार करायचं झालं तर शासनाने यावर्षी 3050 रुपये हा सोयाबीनचा हमी भाव जाहीर केला आहे. असं असताना देखील 2400 ते 2700 रुपये या दरामध्ये सोयाबीनची खरेदी केली जात आहे. इतकंच नाही तर मागे जुन्या हंगामामध्ये तुरी संदर्भातही असा प्रश्न उपस्थित झाला होता, त्यामुळे कुठेतरी असं वाटत होतं शेतकऱ्यांना की आता दिवाळी आली आहे आणि दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनच्या विक्रीतनं कुठेतरी एक मार्ग काढला जाईल. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना आपल्या काही लोकांचे थकीत असेल किंवा जे कर्ज असेल ते फेडता येईल आणि दिवाळी साजरी करता येईल अशी अनेक शेतकऱ्यांना अपेक्षा होती, पण ती अपेक्षा त्यांच्या धुळीस मिळताना पाहायला मिळत आहे. कारण की ज्या प्रकारे हमी भावापेक्षाही कमी दराने सोयाबीनची खरेदी होत आहे त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांमध्ये पण एक संताप व्यक्त केला जात आहे. कारण की सरकारचं याकडे लक्ष नाही, 3050 रुपये हमी भाव सरकारने तर जाहीर करून दिला, पण जो दर आज शेतकऱ्यांना इथे ओपन मार्केटमध्ये विकावा लागत आहे तो कुठेतरी 2400 ते 2700 रुपये दरामध्ये खरेदी केला जात आहे. आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इथे मोठ्या संख्येने ते सोयाबीनचा माल इथे पडलेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी आता नवीन हंगामातली सोयाबीन इथे विक्रीला आणलेली आहे, पण त्यांची इथे आणून त्यांची पूर्ण निराशा होत आहे. कारण की जो भाव इथे शेतकऱ्यांना मिळत आहे तो त्यांना परवडणारा नाही. कारण की शेतकऱ्यांची अशी अपेक्षा आहे की कुठेतरी 4000 च्या दरात जर का सोयाबीन खरेदी केली गेली असती तर 2 पैसे त्यांच्या पदरात पडले असते आणि त्यांची दिवाळी साजरी झाली असती, पण तसं होताना दिसत नाही. त्यामुळे कुठेतरी ती नाराजी शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे. आता याकडे सरकारने कुठेतरी लक्ष द्यावं, कारण की जर का सरकारने याकडे लक्ष दिलं नाही तर हा दर आणखी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर का शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली त्याला पूर्णपणे सरकारच जबाबदार असेल अशी तीव्र भावना शेतकऱ्यांची आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमी दरापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी केली जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या संदर्भात शेतकऱ्यांना काय वाटतं आणि त्यांची दिवाळी खरंच चांगली जाणार की अंधारात जाणार हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण शेतकऱ्यांसोबत बातचीत करूया. काय सांगाल एकंदरीत जर का विचार करायचा झाला, तुम्ही आज इथे सोयाबीन आलेली आहे, आजचा जो मार्केटमधनं तुम्हाला दरासंदर्भात माहिती मिळाली असेल ते नेमका दर काय आहे आणि काय वाटतं तुम्हाला जो दर दिला जातो तो खरंच तुम्हाला परवडणार आहे का? नाही परवडणार आहे. आज जो 2200 ते 2800 भाव आहे हा शेतकऱ्याला कधीच परवडत नाही आणि गव्हर्नमेंटने जे 3050 जाहीर केला तो पण परवडत नाही. कारण शेती हे नापिकी आहे, एका एकरला 2 पोते अवरेज देत आहे 2 क्विंटल आणि शेतीचा जर खर्च काढला तर 10000 रुपये एकरी खर्च येत आहे. त्यामध्ये 2300 रुपये सोयाबीनची बॅग आहे, 1000 रुपये एकरी सल्फेट आहे, 1500 रुपये कापणी आहे आणि 200 रुपये काढणी आहे आणि बाकी खत कीटकनाशक हे पकडलं तर 10000च्या वर बजेट जाते आणि 2 पोते अवरेज देत आहे शेती. त्यामुळे शेती हे 4000 सुद्धा परवडत नाही भाव मिळाला तरी, पण त्याकडे शेतकरी याकडे गव्हर्नमेंटचं काही लक्ष नाही. म्हणजे तुम्ही किती पोते माल आणला इथे आणि काय वाटतं का तुम्हाला, काही वाचेल का म्हणजे जर तुम्ही पूर्ण खर्च वजा करता तुमच्या हातात? नाही खर्च वजा जाता काहीच वाटत नाही. नाही दिवाळी काही तेवढी खूप चांगली होणारच नाही. मजुराचा खर्च त्याले पहिले द्यावा लागते म्हणून प्रायव्हेट विक्री करावा लागते. गव्हर्नमेंटची विक्री केली तुरी विकल्या आतापर्यंत चक नाही मिळाले आणि चक मिळाली तर पैसे नाही जमा झाले. आज परिस्थिती अशी आहे, गव्हर्नमेंटची नापॅडची खरेदी केली तर त्याच्यामध्ये जर आज खरेदी करतो म्हणते म्हणते दिवाळी होईल शिमगा येईल तरी पैसे मिळणार नाही म्हणून प्रायव्हेट विक्री करून दलालापासून आपण तुरंत नेऊन काम करून मजुराला मजुरी द्यावी लागते. तुम्ही काय सांगाल कोणत्या गावून आले आणि एकंदरीत किती माल आहे आणि काय अपेक्षा आहे तुमची आज एकंदरीत मार्केट बघितलं तर? मालाला काही भावच नाही तर काही बोलण्याचा अर्थच नाही आणि इथं सगळे कास्तकार आता मरून राहिले आहे. एक तर इकडे पुन्हा लोडशेडिंग वाढवलं, त्याच्यामध्ये पुन्हा केव्हा वलित करावं केव्हा जावं केव्हा चालू करावं पंप काहीच समजत नाही आम्हाला. आज जो भाव दिला जातो 2400 ते 2700च्या दरामध्ये जो भाव आहे खरंच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तो परवडतो का? काहीच परवडत नाही, तो खर्च सुद्धा निघत नाही त्याच्यामध्ये. ते काय आता दिवाळीच्या नाच आम्हाला विकायला आणावं लागलं माल. किती पोते माल आहे तुमचा? आमचा 10 पोते माल आहे. किती खर्च आला या वर्षामध्ये तुम्हाला शेतीसाठी? कमी आम्हाला 20-25 हजार रुपये खर्च आला. माझ्याकडे 2.5 एकरच शेती आहे तर त्याच्यामध्ये 20-25 हजार रुपये खर्च आला आम्हाला. 10 पोते सोयाबीन झाला आहे त्याच्यामध्ये. आता सांगा ना का परवडून राहिला?
मला एक सांगा आणखी तुम्ही काय वाटतं, म्हणजे हे जी शेतकऱ्याची जी स्थिती आहे याला कोण जबाबदार आहे? म्हणजे जर का सरकारचं कुठेतरी लक्ष नाही म्हणून हा सर्व शेतकऱ्यांची ही अवस्था आहे? सरकारकडे खूप मोठी अपेक्षा होती सगळ्यांनाच, ह्या BJP गव्हर्नमेंटकडून म्हणजे खूप मोठी अपेक्षा होती सगळ्यांना की काँग्रेस गव्हर्नमेंट हे ते सगळं फेरबदल झाले आणि BJP गव्हर्नमेंट निवडून आणलं त्याच्यानंतर खूप मोठ्या अपेक्षा होत्या सगळ्या कास्तकारांना. पण हे पण गव्हर्नमेंट काहीच नाही करू शकते. एक तर माल विकल्यानंतर कास्तकाराचा माल गेल्यानंतर मालाचे रेट वाढतात सगळ्यात पहिली गोष्ट, आणि जे काही आपल्याला कामं राहते जसं शेतीला खर्च एकरी 10 ते 15 हजार रुपये आहे आणि उत्पन्न त्याचं काढलं तर 5-7 हजार रुपये हाती येते. आणि जसं आपलं 15-20 एकरात माझं 15 एकरात सोयाबीन होतं तर मला 50 पोते सोयाबीन झालं. काय ॲव्हरेज येऊन राहिलं आणि कशा पद्धतीने शेती पुरवण कशीच पद्धतीनं पाय घासून मरावं लागेल एक दिवस शेतकऱ्यांना. वरून शेतकरी स्वतःची मजुरी देखील नाही, म्हणजे तो परिश्रम करतो त्याचं काहीच नाही निघत त्याच्यात काहीच नाही, मजुरी पण पकडत नाही. उत्पादन खर्चाचा विचार केला तर तो मजुरी सरळ सरळ गव्हर्नमेंटनी लीजवर शेती घेऊन घ्यावा आणि आम्हाला 10 हजार रुपये 12 हजार रुपये महिन्यांनी नोकर ठेवून द्या हे तरी चालते. गव्हर्नमेंटची तरी पिको नाही पिको आम्हाला आमची मजुरी भेटली झालं आम्ही पण गव्हर्नमेंटकडून नोकरी करून घेऊ लागला आमची लीजवर शेती घेऊन घ्यावा. मला एक सांगा, नापेड कडनं खरेदी केली जाईल अशी घोषणा केली पण सुरुवात पण नाही झाली, काय वाटतं जर का कुठेतरी सरकारने मध्यस्थी केली असेल तर 3050 किंवा त्याच्यापेक्षा वरचा भाव मिळाला? 4000 भाव मिळाले तरी नाही पूर्वत सोयाबीन तसंही. पण कसं आहे, एक तर वरून निसर्ग असा कोपल्या जाते केव्हाही पण पाणी येते, हातात माल येतपर्यंत काही खरं नाही राहत, एवढ्याने चांगलं राहते. दलाल आहे व्यापारी आहे आपले कामं करते आपल्याला सौंगाला पैसे देते, त्यांचे पैसे कसे द्यायचे आणि आपण दिवाळी किंवा कोणचा सण कसा साजरा किंवा कोणाचे कसे पैसे द्यायचे हे पण समजत नाही. का? कारण कास्तकार काहीच कळत नाही आणि गव्हर्नमेंटचं बिलकुल लक्ष नाही याच्यावर. कॅमेरामॅन दिनेश सातपुतेसह तुषार कोहळे, झे महाराष्ट्र न्यूज, नागपूर. ज्या अडतियांच्या विश्वासावर शेतकरी आपला माल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणतात ते अडती आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की हे जे हमी दरापेक्षा खाली दरमध्ये का बरं सोयाबीनची खरेदी केली जात आहे आणि याला नेमकं कोण जबाबदार आहे? मला सुरुवातीला सांगा की हमी जो हमी भाव आहे तो 3050 रुपये असं असताना देखील 2400 ते 2700 रुपये दरामध्ये इथे खरेदी विक्री सुरू आहे, काय प्रमुख कारण आहे? ह्याच्यामध्ये हमी दर 3050 रुपये जसं त्यांनी ठेवलेलं आहे का, त्यांनी ओपन मार्केटमधून अगर जर घेतलं तर त्याच्यापेक्षा चांगलं सोयीचं होऊ शकते, समजलं का? आणि त्यातल्या त्यात व्यापाऱ्यांना सुद्धा एक सहारा मिळू शकते का, चला भाई कोणीतरी आपला पाठीमाखा आहे का, मग त्याला जेही भाव घ्यायचा आहे 3050 घ्यायचा आहे किंवा 3050 वर जर गेलं तर व्यापारी घेऊ शकते. त्याच्या आतमध्ये जर आलं तर त्यांना जसं स्टॉक करायचंच आहे तर इथं ओपन मार्केटमध्ये स्टॉक केलं तर ते गव्हर्नमेंटलाही परवडल्यासारखं आहे आणि हे दलाल लोकांनाही परवडल्यासारखं. पॉलिसी डिक्लेअर केली की 200 रुपये बोनस वगैरे पकडून त्याला 3050 केला आहे, पण ॲक्च्युली फॅक्ट काय होते, सोयाबीन हे कसं DOC चालतं, तेलाचं उत्पन्नावर चालत नाही, तेल काय त्याचं 17-18 किलो निघतं. पण इथं प्लँटचे भाव आहे ना सर, ते बांधल्या जाते कुठं डब्यामध्ये, रोजचे बाजार भाव येतात प्लँटचे, सोयाबीन आज तेज आहे का कमी आहे काय होते ते बांधिलकी राहते, त्यामुळे 2800 रुपये आहे सरासरी. आमच्या नागपूरला 2500 ते 2800 रुपये सोयाबीन विकल्या गेला आहे. ॲक्च्युली कसं आहे ते गव्हर्नमेंटच्या भावामध्येच आहे 2800 रुपये गव्हर्नमेंटचेही भाव आहे प्लस त्याला बोनस आहे. आताच एका कास्तकारांनी आपलं निवेदन दिलं की मागच्या वर्षीचं बोनस मला अजूनपर्यंत मिळालं नाही. बोनस कसं आहे, 250 रुपये बोनस आहे, पण त्याचा बोनस मिळाला पाहिजे ना, तर मिळूनच ना आलं, तुरीची चुकऱ्या नाही झाले. त्यामुळे आमची जी फॅक्ट जी परिस्थिती आहे ती बिलकुल आम्ही गव्हर्नमेंटच्या दायऱ्यामध्येच बसून नाही का आमचं विक्री चालू आहे. पण कसं आहे, आता एक फेडरेशन आल्या पाहिजे, पण इथं फेडरेशन आला मी तर त्यांचं नक्की स्वागत करू, पण ते यायला पाहिजे ना, ॲक्च्युली येत नाही, येऊन त्यांना ओपन ऑप्शनमध्ये त्यांनी माल घ्यायला पाहिजे, आम्ही त्यांचं स्वागत करण्यासाठी तयार आहोत, पण ते आल्या पाहिजे ना. गव्हर्नमेंट डिक्लेअर करते पण ते अंमलबजावणी होत नाही ना सर, तर अंमलबजावणी होण्यासाठी गव्हर्नमेंटने आपली पायबंदी इथं टाकल्या पाहिजे. सरकारने म्हटलं की आम्ही खरेदी करू शेतकऱ्याचा माल, पण अजून त्यांनी सुरुवात पण नाही केली, काहीच केलं नाही सर. मागच्याच वेळेस तुम्ही तुरीचं बघितलं असेल, तुम्ही आले होते मागच्या वेळेस तुरीचं काय बेहाल झाले, आज त्यांना टोकन द्यायचे ना 15-15, 20-20 दिवस तो कास्तकार पळून राहायचा, बेहाल होऊन गेले सर. आखरी नायला जर त्यांनी संतापून त्यांनी ओपन ऑप्शनमध्ये माल विकले, कारण की पैशाची गरज सगळ्यांना असतं. अशा वेळेस दिवाळीचा वेळ आला आहे, आता 8-15 दिवस दिवाळी आहे, तर कास्तकार दिवाळी साजरी करणार केव्हा? जर गव्हर्नमेंटने घ्यायचं आहे तर दिवाळीच्या आधीच माल घ्यायला पाहिजे ना.
ते पण अजूनपर्यंत आलं नाही. तर त्यामुळे कसं आहे, प्लॅनचे भाव हे स्ट्रक्चर ठरल्या जातं, त्या स्ट्रक्चरनुसार हे चालतं. आम्ही त्या दायऱ्यामध्ये बसतो, 2800 रुपये इथंही पण विकते. क्वालिटी पाहून सर आता मुला गदाळा माला जबाबदार काय, प्रॉब्लेम काय मग नेमका, भाव का वर वाढणार नाही, सरकारचं धोरण चुकलं कुठंतरी? सरकारचं धोरण कसं आहे सर, सरकार डिक्लेअर करते सगळ्या गोष्टीला डिक्लेअर करते, पण त्यांनी सर मार्केटमध्ये येऊन ओपन ऑप्शनमध्ये माल घ्यावा ना मग, तर त्यामुळे मग रेटार रुटी तरी होईल, म्हणजे रेटार स्पर्धा तयार होईल, कॉम्पिटिशन तयार होईल, पण प्लांटवाले पण तयार होईल, त्यांना परवडेल, प्लांटवाले त्यांच्याशी टक्कर देतील. बरोबर आहे की नाही? आता हे तरी आता माजी सचिव आहे हे सुद्धा बोललेलं वाटल्यास बोला. म्हणजे एक महत्वाचा अत्यंत मुद्दा इथे पुढे आला तो म्हणजे कुठे की सरकार आधारभूत भाव तर जाहीर करून घेतं, पण जी स्पर्धा निर्माण करायला पाहिजे, जी स्पर्धा सरकार निर्माण करत नाही, त्यामुळे कुठेतरी भाव पडले जातात. मला तुम्ही एक सांगा की तुम्ही मग शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत करत असतात, एक अडतिया म्हणून किंवा त्यांची जी अडीअडचणीमध्ये त्यांची जी गर्दा असतात त्या कशा प्रकारे भागवतात? सरकार तर दुर्लक्ष असतं, पण तुमची कशी मदत होते? जेव्हा आम्ही माल विकतो त्यांना तुरंत चुकारा द्यावा लागते, त्यामुळं काय आहे का भावा असा भावाला कमी जास्त पाहत नाही, त्यांना जरूरत राहते, जरुरतच्या हिशोबाने ते माल विकतात आणि आपला चुकारा घेऊन आम्ही नगदी पेमेंट करतो त्यांना. ते मार्केटमधील माल यासाठी आणते की बाबा मार्केट या मार्केटला आडतिया लोक नगदी पेमेंट करतात आणि आपला येणारा कास्तकाराची मजुरी द्यावं लागते, पेरण्याची आहे सर्व खर्च त्यांना तुरंत द्यावा लागते, त्यासाठी आम्ही त्यांना आरतीया म्हणून आम्ही त्यांना नगदी चुकारा देतो. हंगामाच्या सुरुवातीपासूनच ही मदत सुरू असते, जर काही त्यांना गर्दीनुसार जरूरत राहते, जसजशी जरूरत पडते त्या हिशोबाने कास्तकार आमच्याकडे येतो आणि त्यांना आम्ही पुरवठा करत राहतो, त्याच्या वेळेवेळची अडचणी भागवत राहतो, त्या अडचणी भागवतो, म्हणूनच तो कास्तकार आमच्या भरोश्यावर येतो, माल आणतो आणि त्या हिशोबानं आम्ही योग्य मार्गदर्शन करून त्यांना योग्य भाव लावायची बी कोशिश करतो. त्यासाठी काय आहे का, यासाठी कमसे कम गव्हर्नमेंटने जे ठरवलेलं आहे, जे पद्धत ठरवली आहे, त्या ऑप्शनमध्येच खुल्या ऑप्शनमध्ये माल घ्यावा असे गव्हर्नमेंटला आमचं निवेदन आहे की त्यांनी ऑप्शनमध्ये घ्या, कॉम्पिटिशन निर्माण होते. ऑप्शनमध्ये का होते, 4 जण लेवर राहते, गव्हर्नमेंटची जर खरेदी राहिली तर त्यांना कास्तकाराला पुन्हा चांगला भाव मिळू शकतो ऑप्शनमध्ये. त्या हिशोबाने गव्हर्नमेंटने त्याचा विचार करायला पाहिजे. हे इनाम पद्धती आहे, इनाम पद्धती सक्सेस होण्याला एक नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे का बा हे भाव एका ठिकाणी ठरवा, एका ठिकाणी त्याच्यामध्ये काय कॉम्पिटिशन निर्माण होणार नाही. जोपर्यंत हे ढेरी आहे, ह्या ढेरीमध्ये जेव्हा 4 लोक पाहिजे तेव्हाच त्याच्यात बोली निघेल ना. या ढेरीमध्ये जर ते त्यांच्या लक्षात येईन का हे माती आहे, गोटा आहे, काय त्या हिशोबानं भाव ठरवतात. ही नाम पद्धतीमध्ये आहे तर ती जागेवरच ढेरीमध्ये ऑप्शन व्हायला पाहिजे. 4 लोक राहील त्यावर त्याच्यात कॉम्पिटिशन निर्माण होते. कोण ज्यांना घ्यायचा आहे तो 10-20-5-25 रुपये आपल्या हिशोबानं घेतात. आज 3050 रुपये भाव आहे, पण आता 2800-2850 पर्यंत माल विकत आहे. कास्तकरा परवडणं योग्य नाही ना. त्यासाठी मार्केटमध्ये ऑप्शन पद्धतीमध्येच माल विकला पाहिजे. गव्हर्नमेंटला घ्यायचं आहे तर घ्या, पण ऑप्शनमध्ये घ्या, जेणेकरून कास्तकऱ्याला भाव भेटेल. काय वाटते तुम्हाला, एकंदरीत स्थिती बघितली तर सोयाबीनचे सध्याच्या मार्केटमध्ये जे दर आहे ते वाढण्याची शक्यता आहे? त्याबद्दल तर आपल्याला काही माहिती नाही वाढण्याबद्दल, कारण की हे जे रेट ठरतात NCDX मार्केटवरनं प्लॅनचे बाजार आणि NCDX मार्केट याच्यावरनं बाजार स्थिर राहते, परंतु तिथेच बाजार कमी आहे आणि शेतकरी जेव्हा माल घेऊन येतो, आता सध्या तर माल काय ओला काही आहे काही वाढला आहे, 2700-2750-2800 पर्यंत ते माल विकला गेला आहे, पण माल ओले असल्यामुळे काही 2400-2500 विकतात, त्यामुळे शेतकऱ्याला ते परवडत नाही म्हणते. आणि काय, शेतकऱ्याचा माल विकल्यानंतर आम्ही त्यांना वेळोवेळी तुरंत पेमेंट करून हे करतो. आणि आता काय झालं की गव्हर्नमेंट म्हणते की शेतकऱ्याला पैसे हे खात्यावर ट्रान्सफर करा किंवा चेकद्वारे व्यवहार करा, परंतु परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याला आपण इथून ट्रान्सफर केले पैसे तरी बँक त्यांना वेळोवेळी पैसे देत नाही, त्यामुळे शेतकरी आम्हाला नगदीच पैसे मागतात, त्यामुळे आम्हाला नगदी पैसे द्यावे लागते त्यांना. आणि अगोदर शेती चालवण्यासाठी जसे आमच्याकडे नेहमी 4-5 वर्षापासून येणारे जे कास्तकार आहेत नेहमी येतात, त्यांना 10-20 हजार, 5 हजार अशी मदत जर लागली मधात तर आम्ही त्यांना देत असतो आणि त्यांचे कामं काढून देत असतो. परंतु काय, इथे सरकारने जे हमी भाव ठेवले आहेत 3050 रुपये, 2800 रुपये 250 बोनस, आणि यामध्ये जर शेतकऱ्याच्या माल जर गव्हर्नमेंटला सरळ घ्यायचा आहे तर ओपन ऑप्शनमध्ये घ्यायला पाहिजे. त्यामुळे काय होईल की 4 लेवल जे आहे त्यांच्यामध्ये स्पर्धा वाढेल. तर आपण बघू शकतो की कुठेतरी सरकार स्पर्धा निर्माण करण्यामध्ये अपयशी ठरत आहे, त्यामुळेच कुठेतरी शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. हेच या अडत्यांसोबत आपण जी चर्चा केली त्यावरनं स्पष्ट होत आहे.
कॅमेरामॅन दिनेश सातपुतेसह तुषार कोहळे, झे महाराष्ट्र न्यूज, नागपूर. सोयाबीनचे जे दर पडले या संदर्भात व्यापाऱ्यांची काय भूमिका आहे ते याकडे कशा प्रकारे बघतात हे आपण जाणून घेऊया. आणि महत्त्वाची गोष्ट की जे दर पडलेला प्रमुख कारण काय हे पण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. काय बतायंगे सरकार की जो खरीदी आहे, सरकारने जो घोषणा की आहे वो 3050 आहे, उसके बावजूद भी अगर देखा जाए तो 2400 से लेकर 2700 तक अभी बाजार चल रहा है. तो क्या कारण है ये दर इसका जो रेट कम आने का? गवर्नमेंट को आगे आना चाहिए कॉम्पिटिशन के लिए और GST किसान के लिए ख़त्म करना चाहिए. और जो डेढ़ करोड़ का दिया है गवर्नमेंट ने उसको अधिक और बढ़ाना चाहिए क्योंकि हम लोगों का 15-20 दिन में हो जाता है. गवर्नमेंट कहून तो जे भाव है जाहिर के लिए हे शेतकऱ्यांना न परवडणारे आहे आणि नैसर्गाची जे लहरीपणा है तेही त्याला जबाबदार आहे. पण ते नैसर्गिक झाले आपत्ति पण जे भाव जाहीर केले हे तरी पूर्णपणे द्यायला पाहिजे. माझं असं मत आहे जसं कापसाला आता मध्य धाग 42 रुपये भाव जाहीर केला, लांब धागा 43 रुपये, आता हे असं बुरशीचं प्रमाण वाढलं, कॉटन गेल्यातच मजरा आहे, अतिदृष्टी सांगितली हवामान खात्यानं, आता मी सोयाबीन आणलं विकायला त्याच्यामध्ये 20,000 रुपये मजुराचेच खर्च आहे, तर तो खर्चसुद्धा वजा जाता काही शेती परवडण्यासारखी आहे. पण शेती नाईलाजण करावी लागते का तर आपला जीवनाचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून. तर शेती ही परवडते पण परवडण्यासारखा एक मुद्दाही आहे काहून तर हे मजूर वर्ग पुन्हा सरकार योग्य तो भावही नाही देत. जर का तू एक नमुना म्हणून सर्व शेतकऱ्यांचा विचार केला, सोयाबीन उत्पादक सर्व शेतकऱ्यांचा, तर काय वाटतं मग त्यांची दिवाळी कशी राहील तुझ्या शब्दात? काय सांगतो दिवाळी सर्वी अंधारा शेतकऱ्यांची. आणि जे हमी भाव आहे त्या हमी भावाचे काही नाही ढोल पिटले जाते सरकार आणि इथं हमी भाव मिळतच नाही. मला एक सांग, जर समजून जा की तुमचा खर्च पकडला आणि तुम्ही ते माल आणला तसं वाटतं की 2 पैसे वाचल्यानंतर आपण दिवाळी साजरी करू म्हणून? वाचेल नाही वाचेल सर, याच्यामध्ये दिवाळी साजरी होणारच नाही ना. आजच 2200 रुपयापासून सुरू करते 2500 रुपये आणि यावर्षी आहे ना बोनस होऊन पुन्हा सोयाबीनवर 200 रुपये जाहीर केले आहे. तुरीचंच बोनस अजून जाहीर नाही झालं, तू नाफेडचे पैसे नाही मिळाले, गेल्या वर्षीचं सोयाबीनचं बोनस नाही मिळालं नोटबंदीमधलं, तर हे कोणत्या याच्यात गोष्टीत मिळणार आहे? पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू शरद निंबाळकर सर आहे. सर काय सांगाय एकंदरीत? म्हणजे हमी भाव 3050 रुपये आणि खरेदी 2400 ते 2600 रुपये. एवढं सगळं मागच्या वर्षी तुरीचं भयावह नाट्य होऊन सुद्धा म्हणजे आज वास्तविकपणे कुठलं नियंत्रण नाही. आज व्यापारी हमी दरामध्ये खरेदी करत नाहीत. मोठ्या आपल्या घोषणा झाल्या की हमी दराच्या भावाच्या पेक्षा कुणी खरेदी करू नये आणि केल्यास त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल. या कडक कारवाईच्या संदर्भात कोणालाही भीती वाटत नाही अशी आता परिस्थिती आहे. आजची परिस्थिती अशी आहे की 2400, 2500, 2600 हा नागपूरच्या ठिकाणी आहे पण खेड्यापाड्यामध्ये ज्यांच्याकडे थोडंसं सोयाबीन झालेलं आहे कारण सोयाबीनची नापिकी आहे. वास्तविकपणे यंदा सोयाबीनचे भाव हे फार जास्ती व्हायला पाहिजे. सोयाबीनच्या अनेक शेतांमध्ये शेंगा लागलेल्या नाहीत. लोकांनी वास्तविकपणे सोयाबीन वक्रून नांगरून टाकलेलं आहे. आलं का लक्षात? या संदर्भामध्ये सोयाबीनचा तुटवडा आहे आणि सोयाबीनचे भाव जास्ती व्हावेत, हमी भावापेक्षासुद्धा जास्ती भावामध्ये खरेदी व्हावी अशी अपेक्षा होती. चित्र मात्र अत्यंत विद्रूप आहे की ज्याच्यामध्ये 2850 प्लस 200 रुपये बोनस हा मिळायला पाहिजे, हा हक्क आहे, आणि या ठिकाणी मात्र 2200, 2400, 2500 मनात वाटेल त्याप्रकारे म्हणजे हा लिलाव सुरू आहे. आणि याचा सर्वात जास्ती महत्त्वाचा बळी या दिवाळीच्या तोंडावर, त्याला दुसरं काही कारण नाही, पडेल त्या भावामध्ये सोयाबीन शेतकरी विकून दिवाळी साजरी करण्याची तयारी करीत आहे, वस्तुस्थिती आहे. हमी भावाला आजही देशपातळीवर म्हणा किंवा राज्यपातळीवर म्हणा त्याला कायद्याचं स्वरूप नाही आलेलं आहे. कारण ही रिकमेंडेटरी अशी म्हणजे ऑब्लिगेटरी असा संदर्भ म्हणजे बा केलंच पाहिजे, मस्ट शॅल असं नाही आहे. म्हणजे हे हमी भाव सर्वसाधारणपणे याला कायदेशीर बंधन जोपर्यंत येत नाही, जोपर्यंत त्या भावाच्या खाली विकत घेणारा आणि विकणारा हा दोषी ठरवण्याची पात्रता निर्माण होत नाही, तोपर्यंत हा खेळ अंदाधुंद खेळ म्हणजे जसं जुन्या काळामध्ये म्हणजे गमछाच्या खाली हाताने जे काही मार्केट चालायचं व्यापाऱ्यांचं तशीच जवळपास परिस्थिती आज 40-50 वर्षे पूर्वी जसे भाव ठरवले जात होते व्यापाऱ्यांकडून तशीच परिस्थिती त्याच्यापेक्षा निपटणारी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मागच्या वेळेला अनाऊन्स झालं होतं की हमी भावामध्ये
त्याच्यापेक्षा कमी होईल तर कडक कारवाई होईल, पण त्याला कायद्याचं स्वरूप अजूनही आलेलं नाही. आणि आलं काही ठिकाणी रेग्युलेटरी मेकॅनिझम असेलही तरी त्याचं नियंत्रण आणि इम्प्लिमेंटेशन मात्र होत नाही. त्याच्यामुळं सगळ्या व्यापाऱ्यांचा फावत आहे. याच्यात प्रत्यक्ष हा व्यापारी नाही तर तो शोषण करतो आहे. संपूर्ण यंत्रणा शेतकऱ्याच्या शोषणाला कारणीभूत आहे. लोकांना शांत करण्यासाठी काही अंशी घोषणा करून टाकतात, पण तिकडे गेल्यानंतर शासनाचं बजेट, त्याच्यामध्ये असलेलं प्रावधान, कृषी खात्याला असलेली समायोजित रक्कम, या सगळ्यांचा हिशोब लावता लावता हे सगळं होतं. म्हणून एकतर यासाठी जेव्हा अनाऊन्स केलं तेव्हा आपली खऱ्या अर्थानं त्याची पूर्तता त्वरित व्हावी ही अपेक्षा असते, पण सरकारी काम म्हटल्यानंतर ही अपेक्षा बऱ्याचदा विलंबित होते. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. मागच्या वर्षीचे त्या अनेक योजनांचे पैसे मिळाले नाहीत. कॉस्ट ऑफ कल्टिवेशनवर आधारित 50% नफा देऊन त्याचे भाव ठरवण्यात यावे, त्याला कायदेशीर नियंत्रण असावं ही अपेक्षा आहे. त्याच्याशिवाय शेतकरी सुधारणार नाही. ही वस्तुस्थिती न नाकारता आपण हे एक सजेशन या ठिकाणी पाहू की ही जी व्यवस्था आहे शेतकऱ्याच्या शोषणाची व्यवस्था आहे. ज्या ज्या ठिकाणी जिथे जिथे कायद्याच्या पळवाटी मिळतील त्या त्या ठिकाणी असंघटित शेतकरी असल्यामुळं आणि त्याच्यावरती सरकारवरती असा विशेष दबाव न टाकता आल्यामुळं ही परिस्थिती आहे. आणि ही परिस्थिती अजूनही जर दुर्लक्षित झाली याच्यापेक्षा गंभीर होत जाणार आहे. आपण बघू शकतो की हमी भावाला कायद्याचं स्वरूप नसल्यामुळेच कुठेतरी शेतकऱ्यांची ही लूट होत आहे. आणि त्यामुळेच आज सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी ही अंधारात जाण्याच्या मार्गावर आहे. कॅमेरामॅन दिनेश सातपुतेसह तुषार कोहळे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.